नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 23 जुलै मंगळवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरचा पहिला 3.0 अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यात विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एज्युकेशन लोनमध्ये मोठी सवलत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. यात विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपयांच्या कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कर्जावर विद्यार्थ्यांना 3% सूट दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ई व्हाउचर्स मिळणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. विद्यार्थी आता वर्षातील 10 दिवस दप्तराविना शाळेत जातील. शालेय दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने दरवर्षी 10 बॅगलेस डे अनिवार्य करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासाठी मार्गदर्शन तत्त्वे तयार करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. शिक्षण मंत्रालय देशभरातील सर्व शाळांसाठी 9 बॅग डे धोरण अनिवार्य करण्याचा विचार करीत आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024-25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याचा कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आज पूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील केवळ नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मराठवाड्यातीलही छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता कुठेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सरकार पहिल्या महिन्याचा पगार देणार आहे, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. कर्मचारी आणि रोजगार निर्मिती करणाऱ्या दोघांनाही सरकार मदत करणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयापर्यंत पगार सरकारकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आजही गावखेड्यामध्ये महाराष्ट्र शासनाची एसटी सार्वजनिक प्रवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. गावखेड्यामध्ये आजही लोक या लालपरीची आतुरतेने वाट पाहत असतात. आजही एसटीचा प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही, मात्र या प्रवासात एसटीची अनेकदा वाट पाहावी लागते. एसटी कुठपर्यंत आली आहे, ती यायला किती वेळ लागणार आहे याची सविस्तर माहिती मिळत नाही. मात्र आता सर्वत्र डिजिटलायझेशन झाल्यामुळे आपली लालपरीसुद्धा यात काही मागे नाही. आता एका ॲपच्या मदतीतून एसटीचं लाईव्ह लोकेशन आपल्याला कळणार आहे. या ॲप्सचं नाव आहे MSRTC ॲप. एसटीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळणार आहेत.